पुणे ग्रामीण पोलिसांना विविध गुन्ह्यांमध्ये हवे असलेले 4 अट्टल गुन्हेगार आणि संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस यांच्यात शुक्रवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास धुमश्चक्री उडाली. गुन्हेगारांनी केलेल्या गोळीबारात पोलीस निरीक्षक वसंत तांबे जखमी झाले, तर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तिघे गुन्हेगार जखमी झाले. घारगाव पोलिसांनी अतिशय शितापीनं या चारही आरोपींना अटक केली. पुणे जिल्ह्यातील संतोष जगताप, संतोष चांदुलकर, काभू उर्फ राजू पथरे आणि सत्यपाल रुपनवर हे चारही अट्टल गुन्हेगार आहेत. रस्ता लूट, वाहन चोरी आणि खून आदी गुन्ह्यांमध्ये पुणे ग्रामीण पोलीस त्यांच्या शोधात होते. मागील महिन्यात या आरोपींनी घारगाव येथून एका वाहनाची चोरी देखील केली होती. पुणे जिल्ह्यातील इंदापूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी या गुन्हेगारांसंदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. सदर आरोपी हे संगमनेर तालुक्यातल्या जवळे बाळेश्वर या परिसरात लपून राहतात अशी गुप्त माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत तांबे यांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक तांबे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचला. पोलीस निरीक्षक वसंत तांबे या गुन्हेगारांच्या मागावर होते. हे गुन्हेगार वरुडी फाटा मार्गे पुण्याकडे जात असल्याची माहिती समजल्यानं सायंकाळी पोलीस निरीक्षक तांबे यांनी घारगाव पोलीस ठाण्यातील वाहन बोलावून वरुडी फाटा येथे उभं केलं. सर्व पोलीस कर्मचारी या पोलीस वाहनामध्ये वरुडी फाट्याजवळच्या वळणावर दबा धरून बसले होते. रात्री 8:30 वाजेच्या सुमारास चारही आरोपी आपल्या बोलेरो कार क्रमांक MH14DT4252 मधून येत होते. पोलीस निरीक्षक तांबे यांना संशय आल्यानं त्यांनी या वाहनाला हात करून थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलीस समोर उभे ठाकल्याचं पाहताच या गुन्हेगारांची धांदळ उडाली. या गुन्हेगारांपैकी संतोष चांदुलकर यानं आपल्या पिस्तूलमधून पोलीस निरीक्षक वसंत तांबे यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी तांबे यांच्या उजव्या हाताला चाटून गेली, त्यामुळे तांबे जखमी झाले. या घटनेविषयी पोलीस निरीक्षक वसंत तांबे यांनी सविस्तर माहिती दिली. घारगावच्या जवळच्या घाटामध्ये कोपरगावच्या व्यक्तीला गाडी अडवून त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून माळशेज घाटीचे नेले आणि त्यांना लुटले होते. त्या आरोपीच्या शोधात आम्ही होतो. त्या आरोपीचं ट्रेस करत आम्ही पुणे ग्रामीण पुणे शहरापर्यंत गेलो. त्या आरोपींची सर्व माहिती आम्ही गोळा केली. त्या आरोपींनी 4-5 दिवसापूर्वी खंडाळा येथे एक बोलेरो लुटली, ती माहिती आम्हाला मिळाली. तर त्यांनी 3 दिवसापूर्वी वालचंदनगरच्या हद्दीमध्ये एका राजकीय नेत्याचा खून केला, ही माहिती आम्हाला मिळाली. आणि त्यांच्या याच्यावर आमचे इन्फॉर्मर होते. इन्फॉर्मेशनप्रमाणे ते आमच्या हद्दीत आल्याबरोबर इन्फॉर्मेशन मिळाली. आम्ही त्यांना कव्हर करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आमचं फायरिंग केलं, आम्ही प्रत्युत्तर म्हणून फायरिंग केलेलं आहे. गुन्हेगारांनी गोळी झाडल्यानं पोलीस सावध झाले. पोलीस निरीक्षक तांबे यांनी अतिशय सावधपणे पवित्रा घेत आपल्या जवळील पिस्तुलातून गुन्हेगारांवर 2 गोळ्या झाडल्या. या गोळीबाराने गुन्हेगार बसलेल्या गाडीच्या काचा फुटल्या, तर एका गुन्हेगाराला गोळी लागल्यानं इतर गुन्हेगार गोंधळले. याचाच फायदा घेत उपस्थित पोलिसांनी त्वरित झडप घालून या सर्व आरोपींना पकडलं. पोलिसांनी गुन्हेगारांमध्ये झालेल्या झटापतीत पोलीस निरीक्षक जखमी झाले. घटनेची माहिती समजताच पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पगार, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत भोसले, उपनिरीक्षक RD धारबळे यांसह घारगाव पोलीस ठाण्याचे इतर कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. या घटनेविषयी पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पगार यांनी माहिती दिली आहे. घारगाव हद्दीमध्ये संगमनेर इन्स्पेक्टर व स्टाफ यांनी गुन्हेगार संतोष मच्छिंद्र जगताप, संतोष चिंतामणी चांदोलकर, काबू रूप राजू महादेव पाथरे आणि सतपाल महादेव रूपनवर हे पुणे जिल्ह्यामधले फार मोठे हार्ड अँड फास्ट क्रिमिनल आहेत आणि यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत. यांनी मर्डरसारखे आणि लुटालूटसारखे मोठे गुन्हे केलेले आहेत. हे आज आम्हाला या ठिकाणी बरुडू पाटरा येथे त्यांची बातमी लागल्यावरून त्यांच्या समोर मुठभेड झाली. त्याच्यामध्ये पोलिसांनी 303 फायरिंग केलं. तसंच त्या गुन्हेगारांनी पोलिसांवर फायर केलं. त्यात एक गुन्हेगार जखमी झालेला आहे. गुन्हेगारांनी त्यांना अडवलं असता त्यांनी फायरिंग केली आणि त्यालाच उत्तर म्हणून पोलिसांनी पण फायरिंग केली आणि त्या गुन्हेगारांकडे 4 पिस्तूल मिळाले. ते भरलेले आहेत गोळ्या त्याच्यामध्ये मिळाले. जखमी झालेल्या पोलीस निरीक्षक तांबे यांना त्वरित घारगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर सर्व गुन्हेगारांना गुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आलं. जखमींवर या रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर जखमींपैकी एक जण गंभीर जखमी झाल्यानं रात्री उशिरा त्याला उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके ठाकरे या देखील तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या. जवळपास 9 वाजेच्या दरम्यान आमचे PI घारगाव तांबे यांना माहिती मिळाली की काही गुन्हेगार पुण्यावरून येत आहेत.
आणि त्या अनुषंगाने आमच्याकडे जी त्या वाहनांच्याबद्दल माहिती होती आणि त्या गुन्हेगारांच्या बाबतीत जी प्राथमिक माहिती होती त्या अंदाजाने आमचे पी आय आणि त्यांचे कर्मचारी रस्त्यावरती गस्त घालत होते आणि अचानक वरुडी फाट्याच्या जवळ बोलेरो गाडी आली आणि त्या गाडीमधून काही लोक उतरले. त्यांनी फायरिंग सुरू केलं. प्रत्युत्तर म्हणून आमच्या पोलीस निरीक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी फायरिंग केलं. त्यामध्ये दोन्हीकडचे लोक जखमी आहेत. 4 जण आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि आमचे अधिकारी कर्मचारी सध्या जखमी आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान रात्री उशिरा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे देखील संगमनेरात दाखल झाले. सी मूवीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी बाबासाहेब कडूंसह कॅमेरामन सुखदेव गाडेकर, त्रिंबक फटांगरे, संगमनेर.